गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. टिळकांनी पुण्यातूनच या सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाचे अतिशय महत्त्व आहे. यामध्ये मानाचे 5 गणपती यांना विशेष मानलं जातं. गणपतीच्या 10 दिवसांच्या काळात लोक बाहेरगावहून या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. काळानुसार गणेशोत्सवाचं रूप बदललं असलं तरी पुण्यातील मानाच्या गणपतींचं महत्त्व आजही तितकंच आहे. जाणून घेऊयात या गणपतीविषयी. जीव जडला चरणी तुझा रे, चरणी तुझा रे, तुझा रे, शरण आलो बापा तुला रे, बापा तुला रे, जीव जडला चरणी तुझा रे. कसबा गणपती हा पुण्याचा ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. कसबा पेठेत असणारा हा गणपती पेशवेकाली असून त्याचे मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्थित आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती 3.5 फूट उंचीची आहे. आधी ती खूप लहान होती, मात्र शेंदूर लेपून ती मोठी करण्यात आली आहे. हे मंदिर शिवाजींच्या काळातील आहे असं म्हटलं जातं. 1636 शहाजीराजांनी लाल महाल बांधला, त्यावेळी त्याच्याच बाजूला जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडप ही बांधण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 सुरुवात करण्यात आली. मानाच्या दुसऱ्या गणपतीत आहे तांबडी जोगेश्वरी. तांबडी जोगेश्वरी बुधवार पेठेतल्या गणेशोत्सवाला बाहू भेंद्रे यांनी सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्थित आहे. पितळी देव्हाऱ्यात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतीचे आणि पुण्यातील इतरही मोठ्या गणपतीचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही, मात्र या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती. गुरुजी तालीम गणपती या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसवलेली अशी आहे. या ठिकाणी असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसवण्यास सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खाजगी विले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचलाय. आता तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी 5 वर्षाआधी या गणपतीचा उत्सव सुरू झालाय. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. तुळशीबाग या खरेदीच्या ठिकाणी मध्यभागी याची स्थापना होते. दक्षिण तुळशीबागवाले यांनी 1900 या गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे. मानाचा 5वा गणपती अर्थात केसरीवाडा गणपती. पुण्यातला शेवटचा आणि 5वा मानाचा गणपती म्हणून याची ओळख आहे. केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरू झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते. 1905 टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत. या गणपती विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या 4 गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडवरून जाते, मात्र केसरी वाड्याचा गणपती केळकर रोडवरून जाऊन विसर्जित होतो.